बिपर जॉय हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं सरकलंय हे चक्रीवादळ उद्या गुजरातच्या कच्छ सौराष्ट्र आणि पाकिस्तानच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे चक्रीवादळाचा परिणाम म्हणून वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे ताशी एकशे पंचवीस ते एकशे पस्तीस किलोमीटरच्या वेगानं वारे वाहण्याचीही शक्यता आहे आज आणि उद्या गुजरातमध्ये मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागातर्फे देण्यात आली सौराष्ट्र कच्छ आणि मांडवी क्षेत्राला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय गुजरातमध्ये एन डी आर एफ आणि एस डी आर एफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या भारतीय तटरक्षक दलसुद्धा पूर्णपणे तयारीत आहे काल ओखा येथून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं गेलं ठिकठिकाणी थीक पोलीस दलही तैनात करण्यात आले गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गांधीनगर इथल्या राज्य आपत्कालीन संचालन केंद्राला भेट देऊन तयारीचा आढावा घेतला केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी गुजरातच्या कांडला बंदराचा दौरा करून सुरक्षित स्थानी हलवल्या गेलेल्या लोकांची विचारपूस केली आत्तापर्यंत जवळपास वीस हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे